पैसे देण्याच्या बहाण्याने एका महिलेवर दोन अज्ञात इसमांनी बलात्कार केल्याची घटना ही पनवेल परिसरात घडली आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एका आरोपीला गजाआड केलं असून दुसऱ्या आरोपीचा शोध पनवेल शहर पोलीस करत आहेत. सदरची पीडित महिला ही ओरायन मॉल समोरील हॉटेलमधून मध्यरात्रीच्या सुमारास बाहेर पडली असता दोन अनोळखी इसमांनी तिला पैसे देण्याच्या बहाण्याने रेल्वे स्टेशनच्या जवळील नवीन पनवेल हद्दीतील पंचशील नगर येथील एका पडक्या इमारतीमध्ये घेऊन गेले. तसंच गुंगीकारक औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला व तिला मारहाण करून सदर पडक्या इमारतीमध्ये ते सोडून निघून गेले. यानंतर सदर पीडित महिलेनं पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या आधिपत्यखाली गुन्हे शोध पथकाची दोन पथकं तयार करण्यात आली. त्यानुसार गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक प्रमोद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश दळवी, पोलीस उपनिरीक्षक अभयसिंग शिंदे, गुन्हे शाखा पथक 1 व 2 यांनी सदर घटना घडलेल्या ठिकाणावरील CCTV फुटेज तपासले असता सदर CCTV मध्ये दोन इसम सदर पीडित महिलेबरोबर जाताना दिसत होते. सदर इसमाबाबत गुप्त बातमीदारांकडून व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अविनाश चव्हाण वय वर्ष 20 राहणार पंचशील नगर यास ताब्यात घेतले व त्याला पोलीस खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केलाय. तसंच त्याच्यासोबत असलेला दुसरा आरोपी सूरज देवडे उर्फ वाकड्या राहणार पंचशील नगर याचा शोध पनवेल शहर पोलीस करत आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.